नमस्कार मी तेजश्री नाईक तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून तनिकास किचनमध्ये मी स्वागत करते तुम्ही माझ्या रेसिपीजचा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम पाहत असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व ती कशी झाली आहे ते कमेंट करून मला नक्की कळवा तनिकास किचनमध्ये आज स्पेशल पदार्थ पाहणार आहोत कैरीचा तक्कू आंबट गोड तिखट अशा चवीचा वर्षभर टिकणारा हा कैरीचा चटकदार तक्कू यासाठी लागणारं साहित्य आपण लगेचच बघणार आहोत काय काय लागतं ते कैरीच्या तक्कूसाठी लागणाऱ्या जे साहित्याची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील ॲड केलेली आहे आणि कृती करताना देखील सविस्तर सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिल्यांदा एक छान स्वच्छ धुतलेली कैरी देठापासून मी कट केलेली आहे हा देठ कट केलेला आहे कारण तिकडे चीक असतो म्हणून आणि आता ही कैरी छान मी किसणीवरती किसून घेते सालासकटच तुम्ही सालं काढून देखील किसून घेऊ शकता आता माझी पूर्ण ही कैरी छान किसून झालेली आहे तिला मी आता एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये मी आता दोन टेबलस्पून साखर ॲड करते इथे तुम्ही साखरेऐवजी गुळ देखील यूज करू शकता आता मी ॲड करते चवीनुसार मीठ इथे मी अर्धा टेबलस्पून मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर मी इथे ॲड करते पाव टीस्पून हळद पावडर आता दीड टेबलस्पून इथे मी लोणच्याचा मसाला ॲड करते इथे कोणत्याही कंपनीचा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही लोणच्याचा मसाला ॲड करा नंतर एक टेबलस्पून कश्मीरी लालचिली पावडर त्याने कैरीच्या तक्कूला अतिशय अफलातून कलर येतो आता हे जे सगळं आहे ते मी मस्त मिक्सिंग करून घेते आणि हे छान आता मी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवते तोपर्यंत कैरीच्या तक्कूला लागणारी फोडणी तयार करूया एका तडका पॅनमध्ये मी दीड टेबल स्पून तेल ॲड करते कैरीच्या तक्कूसाठी थोडं जास्त तेल लागतं आता तेल छान तापल्यावरती त्यात मी टाकते पाव टी स्पून हिंग पावडर हिंगा आणि तक्कूला मस्त फ्लेवर येतो त्यानंतर मी ॲड केलं आहे अर्धा टेबलस्पून जिरे अर्धा टेबलस्पून मोहरी मोहरी आणि जिऱ्याने मस्त खमंगपणा येतो या तक्कूला आता हे छान तडतडल्यानंतर मी चार ते पाच कढीपत्त्याची पानं इथे ॲड करते कढीपत्त्याच्या पानांनी तक्कूचा स्वाद अतिशय छान वाढतो ही फोडणी खमंग झाल्यावर लगेचच मी गॅस बंद करून घेतला आहे आता ही फोडणी पूर्णपणे थंड होईपर्यंत वाट बघूया आता मी मगाशी बाजूला ठेवलेला कैरीचा तक्कू तुम्ही बघू शकता मस्त मसाल्यामध्ये मुरला गेलेला आहे अतिशय टेम्पटिंग दिसतो आहे आता या कैरीच्या तक्कूवर जी थंड झालेली फोडणी आहे ती मी वरून ॲड करते आह हा सूप ही फोडणी तक्कूमध्ये मस्त अशी मी मिक्स करून घेते अमेझिंग तेलामुळे हा तक्कू वर्षभर टिकतो तेल कमी जर यूज केलं तर कैरीच्या तक्कूला बुरशी येण्याचे खूप चान्सेस असतात त्यामुळे तेल जास्त घालायचं आहे हा चटकदार कैरीचा तक्कू खायला एकदम तयार आहे तो तुम्ही साईड मेनू म्हणून चपाती वरणभातासोबत खाऊ शकता हा चटकदार कैरीचा तक्कू वर्षभर टिकणारा काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत तुम्ही ठेवू शकता या तक्कूची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा अजून तनिकाच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर वाटकसली बघता नक्की सबस्क्राईब करा अशाच खमंग रेसिपींचा अस्वाद तुम्ही तनिकास किचनमध्ये नक्की घ्या आणि वेळात वेळ काढून तुम्ही तनिकास किचनचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद